जालना बुलढाणासह ग्रामीण भागात सायंकाळी जोरदार वादळवाऱ्यासह धुवाधार पाऊस पडला. या ठिकाणी गाराही पडल्याचं पाहायला मिळालंय. यात वालसावंगी, पद्मावती, कुंभी, तरडखेर आणि दोनही जिल्ह्यांत वादळ वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलेलं पाहायला मिळालं. सकाळपासूनच शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्याचबरोबर हवामान खात्यानं महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली होती. त्यानुसार सायंकाळी 4 ते 6 दरम्यान जोरदार हवा सुटली होती आणि पावसाचं आगमनही झालं. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वातावरणातील बदलामुळे आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढणार आहे. वातावरणातील बदलाने रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी महागडी औषधं फवारणी करत आहेत. मात्र तरी देखील सध्याच्या या वातावरणामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. जालना बुलढाणासह ग्रामीण भागातील शेतकरी अशोक शेवाळे, रेवन सुरडकर, त्याचबरोबर विनोद वाघ, दयानंद शेवाळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतावर जोरदार हवा आणि पावसानं प्रचंड नुकसान होऊन संपूर्ण ज्वारी, मका, तूर, पानमळे, केळी यांसह बऱ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके भुईसपाट झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याबरोबरच वर्षभर काय खायचं अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. पहिलंच मागचं कर्ज तसंच फिटलं अजून, आता एक कर्ज होऊन बसलं काय सगळं एवढं तेवढं आंदोलन कार्ड लावलं, आता एक काय होईल काय नाही अशी एक पंचायत पडली की आता लय अवघडच खेळ झाला. काय जीवाची आत्महत्या करावं का काय करावं असा एक जीव पेटून गेला की लगे पाथा पाथा एकदम हे होऊन गेलं. लगे काय करावं काय सुचेना काही लगे मग का तर उद्ध्वस्त होऊन गेला जीव आपला. तर काय परिचय आपला? विनोद विठ्ठलराव वाघ, राहणार वालसावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आज जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून भोकरदन तालुक्यात वालसावंगी परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे मकाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. मका, हरभरा, गहू भरपूर नुकसान झालेलं आहे. गारपिटीमुळे तर पानं वगैरे फाटून मका पूर्ण पडलेले आहे. हवेमुळे पण प्रचंड नुकसान झालेलं आहे. तरी याची आमच्या परिसरात पानमळे सुद्धा आहे भरपूर प्रमाणात, त्याचं पण प्रचंड नुकसान झालेलं आहे गारपीटमुळे आणि हवेमुळे मका जास्त नुकसान झालेलं आहे. तरी आम्ही गावातील तलाठ्याशी संपर्क साधला आणि पंचनामे करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तत्काळ पंचनामे कराव. तरी आमच्या भागात परिसरात जिल्ह्यात शासनाने त्वरित पंचनामे करून तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी विनंती करतो. हॅलो, मी भोकरदन तालुक्यातली वालसावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. सर, आमचं गाव वालसावंगी येथील आम्ही पानतांडेचं काम करतो. बारी समाज आहे सर. आमचं पुरं पानाची नुकसान झाली, हरभऱ्याची नुकसान झाली सर. आमचं गहू पीक गेलं, पुन्हा आपलं काम झालं, तूर हे ते पूर्ण नुकसान झाली सर. याचं शासनानं काहीतरी लक्ष करायचं. आमचं पान तांड्याचं पूर्ण नुकसान झालं. बारीक समाज सर, शासनाकडे काय मागणी करणार तुम्ही? शासना सर, आमचं पुरी पूरी नुकसान झाली सर आमचे, आणि काहीतरी शासनानं आम्हाला मदत करा. आमचं हेच धन्यवाद आहे. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.